या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। उपरोक्त विषयांकित निवेदन सादर करण्यात येते की वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही शासन दरबारी रितसर नोंदणीकृत महासंघ असून या महासंघाच्या माध्यमातून चालक व मालकांच्या विविध प्रश्नांसंबंधी कार्य केले जाते। चालकांना येत असलेल्या अडचणी व त्या संबंधी तक्रारी सातत्याने महासंघाकडे येत असतात, त्याचे सनदशीर मार्गाने निराकरण करण्याचा प्रयत्न महासंघ करत असतो। परिवहन संवर्गातील वाहनांसह ST, लक्झरी बसेस, टॅक्सी, ट्रक, टेम्पो या वाहनांसह रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 चे नियम 81 चे तक्त्यामधील अनुक्रमांक 11 अनुसार प्रतिदिन 50 रुपये दंड शुल्क लावण्यास दिनांक 21 मे 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे 7 मे 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्व प्रवासी व परिवहन वाहनांवर या दंडाचा दणका लादण्यात आलाय। याबाबत केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार 2017 मध्ये वाहनांची पासिंग संपल्यानंतर सदर 50 रुपये प्रतिदिन दंड आकारण्यात सुरुवात झाली, परंतु याबाबत मुंबई येथील एका संघटनेनं केंद्र शासन अधिसूचना क्रमांक GSR 1883 दिनांक 26/12/2016 विरुद्ध उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करून दाद मागितली होती। त्याप्रमाणे सदर दंड आकारण्यास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती। तसेच पुणे येथील एका संघटनेनं केंद्रीय अधिसूचना क्रमांक 714/4/2021 विरुद्ध 15 वर्ष वरील रिक्षांना प्रतिदिवस 50 रुपये फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। सदर दोन्ही याचिकेतील विषय वेगवेगळे असताना सुद्धा सदर दोन्ही याचिका यांची एकत्रित सुनावणी होऊन या दोन्ही याचिका दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी उठवत खारिज केल्या आहेत। उच्च न्यायालयाचा या निर्णयाला आधार घेऊन परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे दिनांक 7 मे 2024 रोजी नोटिफिकेशन काढून सरसकट सर्व वाहनांवर फिटनेस विलंब शुल्क प्रतिदिवस 50 रुपये आकारणीस सुरुवात झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। या नियमाप्रमाणे 1 लाखाची रिक्षा त्यास रिक्षास दंड 1,20,000 जास्त होतोय। अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक आपला व्यवसाय पूर्णपणे ठप्प करून आत्महत्या करण्याची वेळ त्यावर आली आहे। रिक्षा व्यवसाय हा स्थानिक व्यवसाय असून त्याची वेग मर्यादा कमी असते, आसन क्षमता ही फक्त 3 प्रवासांची आहे व रिक्षा व्यवसाय दिवसात फक्त 200 ते 500 रुपयाचा असल्यानं एवढा दंड भरणं रिक्षा चालकांना शक्य नाही। तरी आपण रिक्षा चालकांचे मायबाप असून आपण या जुलमी व अन्यायकारक रिक्षा फिटनेस विलंब शुल्कातून रिक्षांना वगळण्यात यावं अशी नम्र विनंती। आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे 50 रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 1,000 रिक्षा चालक बांधव इथं उपस्थित आहे। आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे 2016 साली आपण जे जीआर काढून रिक्षा चालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड त्वरित रद्द करावे, अन्यथा येणारे 10 दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण 16 लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणासाठी बसणार आहे। आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये, का म्हणजे हे सर्व रिक्षा चालकांच्या हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमभाई मुल्ला साहेब आणि अजित पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला 50 रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे, जेणेकरून आज सोलापुरातील 50 ते 60% रिक्षा असे आहे ज्यांना 10,000 ते 1,00,000 दंड बसलेला आहे, तर त्या दंडाविरोधात आम्ही हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा राजीव खान साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवशी लक्षणं उपोषण केलेलं आहे। रिक्षा चालकाला हे शासन ते रिझर्व्ह बँक समजत आहे, त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायची, रोज नवीन नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे 2016 जो निकाल झाला होता जो निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षा चालकाला लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। प्रचंड असा असंतोष रिक्षा चालकामध्ये निर्माण झालेला,
आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही, हे आंदोलन रिक्षा चालकाचं आंदोलन आहे, संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। आता हे पहिला टप्पा तर या ठिकाणी झाला, आता हिजा पुढं आम्ही या ठिकाणी संपूर्ण रिक्षा चालकामध्ये या ठिकाणी हे करून या सरकारला सळोगी पळो करणार, याकरता परत एकदा सोलापूरच्या इतिहासात जे नमूद होतं त्या पद्धतीने रिक्षावाल्यांचा अभूतपूर्व संपसुद्धा होईल, उग्र मार्गाने आंदोलन होतील, मोर्चे होतील, निवेदनं होतील। वेळप्रसंगी आमच्या ज्येष्ठ सहकार्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानभवनावर सुद्धा आम्ही धडकल्यास मागे पुढं होणार नाही, नाहीतर या ठिकाणी या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे, आज रिक्षा चालकाच्या आंदोलनाला तुम्ही लाईटली घेऊ नका, नाहीतर जरांगे पाटलाने जे तुमचं हाल केलं या लोकसभेत त्याच्यापेक्षा वाईट हाल विधानसभेत हे रिक्षा चालक केल्याशिवाय सोडणार नाहीत, याची जाणीव या सरकारनं ठेवावी असाच इशारा या निमित्तानं मी देतो। अजीज खान बोला, तुमचं नाव सांगून स्टार्ट करा। अजीज खान, गेले 20-25 वर्षापासून केंद्र व राज्य सरकार हे राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत, तो सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं आहे, भगदाड झालेलं आहे, अशी परिस्थिती आज झालेली आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आज रिक्षा चालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज 50 रुपये आकारण्याचा मानस केला आहे, तशी अधिसूचना काढली, आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षा चालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणार आहे, त्यांच्या संसाराची राख रांगोळी करणारा ठरणार आहे। व तसेच याआधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मुक्त परवाना किंवा रिक्षाची आयु मर्यादा 15 वर्षाची अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे, याकरता आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक मांगो आंदोलन सारखं आंदोलन करणार, कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे, आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या 50 रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत। यापुढेही असाच आंदोलन जोपर्यंत हा निर्णय होत नाही, हा दंड माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करत राहणार आहोत। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या, वेज नॉनवेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।